नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, आज आपली कपाशी ही कंप्लीट 2 महिन्याची वरती किंवा 2 महिन्याची कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला एक खताची मात्रा द्यायची आहे. तर खताची मात्रा कुठली द्यावी, दुसरा डोस आपला कुठला असावा, कसा असावा, त्याबद्दलच माहिती घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर बघायला मिळतील. तर मित्रांनो, आपली या कपाशीला पहिला डोस आपण युरिया, दाणेदार आणि ग्रॅन्युअल वापरलेले जवळजवळ 1 महिन्याआधी वापरले. आज 2 महिन्याची कंप्लीट झालेली आहे आणि आपल्या कपाशीला चांगल्या प्रकारे पुळ्या पात्या लागलेल्या आहेत. तर या काळामध्ये आपलं कुठलं खत जाणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण दुसऱ्या डोसाला NPK सोबतच आपले मायक्रोन्युट्रिएंट जाणे खूप गरजेचे आहे. तर या काळामध्ये आपले मायक्रोन्युट्रिएंटची जर कमतरता झाली तर आपले जे पात्या फुलांचं प्रमाण आहे ते किंवा गळायला लागतील किंवा फळगळ होईल किंवा फुलगळ होईल. तर ही गळ थांबवण्यासाठी आपल्याला मायक्रोन्युट्रिएंटची गरज आहे किंवा पाते फुलांचं लवकरात लवकर बोंडे तयार होण्यासाठी आपण मायक्रोन्युट्रिएंट जाऊ शकतं. तर मित्रांनो, आज आपण इथं एकरी प्रमाणासह वापरलेले 1 दाणेदार, 1 युरिया आणि 1 पोटॅश, त्यासोबतच आपण मायक्रोन्युट्रिएंट घेतो, 1 ग्रॅन्युअल आणि त्यासोबत सल्फर वापरतो आहे. तर मित्रांनो, याने काय होईल की आपले मायक्रोन्युट्रिएंट जातील खतासोबत, दुसऱ्या खतासोबत, तर जे पाते फुलांची संख्या आहे ती लवकरात लवकर बोंडामध्ये तयार होईल. तर बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की दुसरा खत कुठला द्यावा. तर बरेच शेतकरी कोणी 10-26 देतं, कोणी 3-15 देतं, कोणी 8-21-21, 9-24-24, 12-32-16 असेल, 20-20-0 असेल, आपापल्या पद्धतीने देत असतात. पण त्याचंही प्रमाण तुम्ही एकरी 1 बॅग 10-26 किंवा जे मिश्र खत वापरत असतात एकरी 1 बॅग प्रमाण ठेवायचं. युरिया वापरायचा असेल किंवा फॉस्फरस वापरायचं तेही आपण वापरू शकतो. मित्रांनो, फॉस्फरस पिकाला किंवा झाडाला शेवटपर्यंत गरजेचं असतं, म्हणून फॉस्फरस आपलं पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या डोसमध्ये जाणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण 1 मायक्रोन्युट्रिएंटचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, झिंक असेल, ते तुम्हाला इतर प्रकारचे जे मायक्रोन्युट्रिएंट असतील ते मायक्रोन्युट्रिएंट आपले जातील. तर अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं मित्रांनो, तर आपलं पीकही चांगलं हिरवेगार राहील, बोंडांची संख्या चांगली लागेल किंवा पात्या फुलांची संख्या चांगल्या लागल्यानं ते लवकरात लवकर बोंडांमध्ये त्यांची कैरी किंवा बोंडं लवकरात लवकर तयार होतील. तर असा आपला हा दुसरा डोस असणार आहे किंवा असा आपण दुसरा डोस इथं देत आहोत. 1 युरिया असेल, 1 दाणेदार असेल, पोटॅश असेल किंवा इतर प्रकारचे आपण जे मायक्रोन्युट्रिएंट देतो आहे की पिकांसाठी गरजेचं असतं. तर या काळामध्ये हे आपले मायक्रोन्युट्रिएंट पिकासाठी जाणे केव्हाही फायदे आणि चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट असतो. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली, माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.